मराठवाड्यातील नांदेड शहराला ऐतिहासिक शहर म्हणून ओळखलं जातं. गोदावरी नदीच्या उत्तरेस वसलेलं नांदेड शहर हे शीख गुरुद्वारासाठी प्रसिद्ध आहे. नांदेड हे पुरातन वास्तू असलेलं शहर म्हणूनही ओळखलं जातं. मात्र नांदेड शहराला राजकीय अशी ओळख देखील आहे. नांदेडची आता ओळख एवढ्यापुरतीच मर्यादित राहिली नाही, तर प्रशासकीय क्षेत्रातही महिला राज कसा असतो हे दाखवून देणारं उदाहरण म्हणून नांदेडला ओळखलं जाते. इथे असणाऱ्या सर्वात मोठ्या पदांवर महिलांचे वर्चस्व आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर मंगाराणी अंबुलगेकर विराजमान आहेत. त्यांनी आपल्या कामातून स्त्री शक्तीचे उदाहरण सर्वांसमोर घालून दिले. त्यांच्यासोबतच उपाध्यक्षपदावर पद्मा रेड्डी सत्पलवार कार्यरत आहेत, तर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ पदावर वर्षा ठाकूर घुगे या विराजमान आहेत. वर्षा ठाकूर यांच्यासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कदम काम पाहत आहेत, तर शिक्षणाधिकारी पदी सविता विरकले काम करत आहेत. महिलांसाठीच्याच महिला व बाल कल्याण सभापती पदावर सुशीला पाटील बेटमुगरेकर या विराजमान आहेत. अशा पद्धतीने जिल्हा परिषदेत सर्वच वरच्या पदांवर महिला विराजमान असून आपले काम त्या अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. दरम्यान आजच्या महिला दिनाचे औचित्य साधून नांदेड जिल्हा परिषदेकडून महिलांचा सन्मान करण्यासाठी उत्सव स्त्री जाणीवांचा पाऊल पडते पुढे असा महिला सप्ताह आयोजित करण्यात आला होता. पुराणातलं रूप तुझं, पुराणातलं रूप तुझं नाना मनोहरी तेजस्वी, कधी मायेचं ममतेचं कधी दिव्य ओजस्वी. काळ बदलला तशी तूही बदललीस, काळ बदलला तशी तूही बदललीस. परिवर्तनाचा नियम तू तंतोतंत पाळलीस, परिवर्तनाचा नियम तू तंतोतंत पाळलीस. समाजातील दुष्ट रूढी परंपरांचं, समाजातील दुष्ट रूढी परंपरांचं शिक्षणानं तू मळक पुसलंस, शिक्षणानं तू मळक पुसलंस. वस्तू म्हणून नाही, वस्तू म्हणून नाही आता माणूस म्हणून जगायचं शिकवलंस, वस्तू म्हणून नाही आता माणूस म्हणून जगायचं शिकवलंस. या कार्यक्रमातून जिल्ह्यातील प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या आणि सर्वसामान्य महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेकडून महिलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. जिल्हाभरातील संपूर्ण महिलांसाठी या कार्यक्रमाचे नियोजनही एका महिलेच्याच हाती होतं. शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून काम करत असलेल्या सुचिता खल्लाळ यांनी या कार्यक्रमाचा भार आपल्या खांद्यावर लिलया पेलला आणि तो यशस्वी करून देखील दाखवला. अशा प्रकारे नांदेड जिल्हा परिषदेत सर्वच प्रमुख पदांवर महिला विराजमान असून त्या उत्कृष्टपणे आपलं योगदान देत आहेत. याशिवायही इतर अनेक महिला या जिल्हा परिषदेतील अनेक महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत. अशा या कर्तृत्ववान महिलांच्या कामाला आणि त्यांच्या जिद्दीला खरंच मानाचा मुजरा.